वेलकम बॅक गाईज टू आवर गोडसे ड्रॅगन फ्रूट फार्म. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॉर्टमध्ये ड्रॅगन फ्रूटचा लागवड कसा करायचा, ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी काय काय लागतं, कधी करायचा आणि किती दिवसामध्ये याचा खर्च वसूल होतो आणि खर्च किती येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण हे जे झाड बघतोय ड्रॅगन फ्रूटचं, हे 4.5 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी लागवड केलेलं होतं. आणि ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. एक सगळ्यात पहिले जे आपल्याला लागतं ते म्हणजे हा जो पोल तुम्ही बघताय व्हर्टिकल, हा एक पोल आणि त्याच्यावरती हा जो स्क्वेअर प्लेस केलेला, आपण स्क्वेअर म्हणा, रिंग म्हणा किंवा याला प्लेट पण तुम्ही म्हणू शकता. तर अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर आपल्याला पाहिजेल असतं आणि स्ट्रक्चर मजबूत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला हा हे स्ट्रक्चर आपल्याला 20 ते 25 वर्षापर्यंत कामात येणार आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रूट हे किमान 20 ते 25 वर्षापर्यंत चालतं. तर या 2 गोष्टी आपल्याला लागणार आहे. आता याच हे कसं बनवायचं, हे आपण घरी बनवलेले सगळे 4000 पोल आपण घरी बनवलेले, तर याच्याविषयी एक डेडिकेटेड व्हिडिओ तुम्ही जर सांगाल तर मी तुम्हाला बनवून देईल. आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला लागते ती म्हणजे ड्रॅगन फ्रूटचे रोपं. आता कुठल्या व्हरायटीचे रोपं करता तुम्ही लागवड करता याच्यावर डिपेंड करतं की याची कॉस्टिंग काय असेल, पण एक चांगल्या क्वालिटीचे चांगल्या व्हरायटीचे जर तुम्ही रोपं लावाल, सी व्हरायटी किंवा जम्बो रेड वगैरे, हे तुम्हाला 50, 40 किंवा 60 रुपयाच्या दरम्यान हे तुम्हाला रोपं मिळते. 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे, चांगली ग्रोथ झालेले, मॅच्युअर्ड फांद्यांपासून बनवलेले रोपं तुम्हाला मिळतील. तर एका पोलाभोवती आपल्याला 4 रोपं लागणार आहे. तर मॅक्झिमम आपल्याला 4 रोपांचा खर्च पकडला तर 200 रुपये खर्च येणार आहे. आणि पोलचा खर्च जर पकडला तर हा साधारणतः 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान, आणि प्लेटचा पण तेवढाच. हे थोडंसं व्हेरिएशन होऊ शकतं, तुम्ही कोणत्या क्वालिटीचं स्टील याच्यामध्ये यूज करता त्याच्यावर डिपेंड करतं की हा खर्च किती जाईल. पण मला जे माझ्या अनुभवानुसार 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान पोल आणि 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान प्लेट, तासा 500 रुपये पोलाचा खर्च, पोल आणि रिंगचा खर्च, आणि 200 रुपये रोपांचा खर्च, 700 रुपये हा खर्च झाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे ड्रिप सिस्टम तुम्ही टाकणार आहे त्याच्यावर डिपेंड करेल, तर त्याच्याविषयी पण मी तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ बनवून देईल. आता तिसरी गोष्ट जी झाली, तर याचा लागवड कधी करायचा. तर लागवड करण्यासाठी पावसाळा हा तर हा अतिशय उत्तम आहे, पण तरीसुद्धा जर बेस्ट टायमिंग जर पकडला तर हा जूनपासून किंवा 15 मेपासून तर फेब्रुवारीच्या आतमध्येच हा टायमिंग बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल ह्या पिरियडमध्ये, जर तुमच्याकडे रोपं अवेलेबल नसतील, तर तुम्ही फेब्रुवारीनंतर पण लागवड करू शकता जर तुमच्याकडे टेम्परेचर 40 च्या आतमध्ये असेल तर. 40 पेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर मी रेकमेंड नाही करत की तुम्ही लागवड करा म्हणून, पण तरीसुद्धा काही अडचण नाही, कारण आपण वर्षभर लागवड करून बघितलेलं आहे, काहीच अडचण येत नाही. कुठल्याही सीझनमध्ये आपण याचा लागवड करू शकतो. थोडासा रोपांवरती चटका बसतो उन्हाचा, पण त्याने काही रोप डायरेक्ट मरत नाही, ठीक आहे. तर हा जो प्लॉट आपण फेब्रुवारी 20 लावलेला आहे, सॉरी 20 फेब्रुवारी 2023 हा लागवड केलेला आहे, आणि आता 30 जून आहे आज, तर 4.5 महिने होऊन गेलेले, पण मग याची ग्रोथ अतिशय हेल्दी आहे, काही अडचण आलेली नाही आहे. आता तिसरी जी जर गोष्ट म्हटली, तर ड्रॅगन फ्रूटचे पैसे किती दिवसात वसूल होतील. तर आपल्याकडे 15 महिन्याचा प्लॉट आहे, त्याच्याकडे आपण आता जाऊ. तर मित्रांनो, हे जे तुम्ही झाड बघताय हे साधारणतः 15-15.5 महिन्याचं झाड आहे. हा 10 मार्च 2022 लागवड आहे, आणि आज जून 2023 चालू आहे, 30 जून म्हणजे 1 जुलैच लागला असं पकडून चालू आहे आपण. तर याची ग्रोथ अशा पद्धतीने आहे, आणि याच्यावरती ह्या प्लॉटमध्ये जवळपास आपण 850 पोल लावलेले, तर 850 पोलांमध्ये आपल्याला 2 ते 2.5 टनाच्या दरम्यान हार्वेस्टिंग मिळालेली पहिली, आणि आता ही दुसरा बहार इथं आलेला आहे, आणि प्रत्येक पोलवरती सध्या 25 ते 30 फूट सेट झालेले, म्हणजे ह्यावर्षी आपला पूर्ण खर्च वसूल होऊन जाईल असा एक अंदाज आहे. जर तुम्ही एक चांगली व्हरायटी निवडताय तर नक्कीच तुमचा पहिलेच वर्षी खर्च वसूल होऊ शकतो, जर तुमचं नियोजन चांगल्या पद्धतीचं असेल तर. आता आपलं तर पहिलेच वर्षी खर्च वसूल होणार आहे, पहिलीच कमर्शियल हार्वेस्टिंग आहे आपली यावर्षी, कारण झाडांची ग्रोथ ही खूप जबरदस्त आहे. आता अशी ग्रोथ कशा पद्धतीने मेंटेन करायची याच्यासाठी मी रेग्युलर व्हिडिओ टाकतोच आहे. जे लोकांनी माझ्याकडून रोपं नेलेले त्यांना पण तुम्ही विचारू शकता की खूप पटकन याचे शूट्स अतिशय फास्ट ग्रो करायला लागतात. आणि तुम्हाला आणखीन माहिती जर मला 1-to-1 भेटून जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या प्लॉटवरती व्हिजिट पण करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आता व्हिडिओ जास्त लेंथी होतो म्हणून आपण उद्याच्या रील मध्ये भेटूयात. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर करायला विसरू नका.